आजही 24 तास एक पाऊल पुढे. पुणे पासपोर्ट कार्यालयातील अनागोंदीमुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत. पासपोर्ट वेळेत न मिळाल्यानं अनेकांना विदेशात जाण्यामध्ये अडचणी येत आहेत. या ठिकाणची असुविधा तसंच असुरक्षिततेच्या विरोधात पुण्यातील स्वयंसेवी संस्थांना अखेर पासपोर्ट कार्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ आली. हा संताप आहे पासपोर्ट कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात. या ठिकाणी रोज अनेक लोक पासपोर्ट काढण्यासाठी येतात, पण पासपोर्ट काढण्यासाठी अर्जदारांना होणारा मनस्ताप या आंदोलनातून दिसतोय. कारण सुविधा या नावालाही या कार्यालयात नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नागरिकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. कर्मचारी नीट बोलत नाही. एजंट्सच्या सुळसुळाटामुळे काम आणखी अवघड होतं. अनेक एजंट्स बोगस कर्मचारी बनून वावरत असतात. अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते, मात्र लाईन ओपन झाल्यानंतर अवघ्या 3 ते 5 मिनिटात अपॉइंटमेंट फुल होतात. कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही राम भरोसे आहे. एकूणच पुणे पासपोर्ट कार्यालय म्हणजे नागरिकांचं असुविधा केंद्र बनलंय. या ठिकाणी आलेल्या लोकांची ना बसण्याची व्यवस्था आहे, ना पिण्याच्या पाण्याची, ना टॉयलेटची. एवढे पैसे घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांना जर सुविधा देण्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अपयशी ठरत असेल, तर आमची पासपोर्ट अधिकाऱ्यांना ही मागणी आहे की त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. ईसीएसचे अधिकारी पालिकेला विचारत नाहीत, पोलिसांना विचारत नाहीत, न्यायालयाला विचारत नाहीत, राज्य सरकारलाही विचारत नाहीत. अशा या यंत्रणेवर इथल्या स्थानिक पोलिसांनी त्यांच्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत ही आमची आजची मागणी आहे. पासपोर्ट प्रक्रिया राबवण्याचं काम मागच्या वर्षापासून टीसीएस कंपनीला देण्यात आली. नवीन स्वतंत्र आणि भव्य कार्यालय उभारण्यात आलं, पण समस्या कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. सध्या तरी आठवड्याभरात या समस्या निकाली निघतील असं आश्वासनच अधिकाऱ्यांकडे आहे. पब्लिक फोरमने जे काही कंप्लेंट्स केलेल्या आहेत त्या मी स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यावर आठवड्यात कारवाई होईल. पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच नगर जिल्ह्यासाठीचं हे विभागीय पासपोर्ट कार्यालय, त्यामुळे पुणेकरांपेक्षा जास्त त्रास बाहेरून येणाऱ्या लोकांना होतो. पासपोर्ट हे खूप गरजेचं आणि महत्वाचं डॉक्युमेंट आहे, पण कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे सध्या तरी सर्वसामान्यांची परवडच होतीये. झी 24 तास साठी अरुण म्हेत्रे, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.